ये राहुल का पत्रकार से बोल करके लक्षात घ्या, अजित पवार काल रात्रीपर्यंत आमच्याबरोबर होते, पण ते संपूर्ण बैठकीमध्ये आमच्या नजरेला नजर भिडवून बोलत नव्हते. त्यांची बॉडी लँग्वेज ही संशयास्पद होती हे आम्ही आमच्या लक्षात आलं, हे शरद पवार साहेबांच्या लक्षात येत होतं. त्यानंतर अचानक ते बाहेर पडले, त्यांचा फोन बंद राहिला, वकिलाकडे बसलेत असं सांगण्यात येत होतं. ते कोणत्या वकिलाकडे बसले होते हे आता सकाळी कळलं. या सगळ्या घडामोडींशी शरद पवार यांचा काहीही संबंध नाही हे मी ठामपणे सांगू शकतो. ज्या वेळेला शरद पवार यांना ईडीची नोटीस आली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वातावरण निर्माण झालं, तेव्हाही अचानक त्यांनी ज्या प्रकारे विधानसभेचा राजीनामा दिला, शरद पवारांची लोकप्रियता शिगेला पोचली असं नाही, तेव्हाच मला संशय आला होता की यांच्या मनात काहीतरी काळेबेरा आहे. अजित पवार ह्यानं जो निर्णय घेतला त्याहीपेक्षा अजित पवार यांना जो फोडण्याचा प्रयत्न झाला भारतीय जनता पक्षाकडून, त्याला उत्तर राज्याची जनता देईलच. पण अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसले, अजित पवार यांनी शरद पवारांना दगा दिला. प्रश्न इतकाच आहे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अजित पवार यांची जागा आर्थर रोडच्या जेलमध्ये असल्याचं वारंवार सांगत होते. त्या संदर्भात काही दबाव आणून धमक्या देऊन आमदारांना आणि अजित पवारांना त्यांनी फोडलंय का? किंवा मग या पुढल्या कॅबिनेट बैठक ऑर्थर